सकाळची नाश्त्याची वेळ असो किंवा दुपारी भूक लागलेली असो, बऱ्याच वेळा आपल्याला इडली खाण्याची इच्छा होते. मग अशा वेळेस आपल्याला झटपट इडली तयार झाली तर? तर आज मी प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये रव्यापासून झटपट इडली मस्तपैकी लुसलुशीत कशी तयार होते आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. शिवाय या इडलीमध्ये मी इडली पात्रात पण इडली कशी बनवायची आणि वाटीमध्ये वाटी इडली कशी बनवायची, छोटे छोटे वेगळ्या वेगळ्या आकारात इडली कशी बनवायची, म्हणजे तुमच्याकडे इडली पात्र नसेल तरी पण तुम्ही सहज इडली बनवू शकता. तर चला प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये माझ्या सोप्या सोप्या टिप्ससह इडली कशी बनवायची ते पाहू. रवा इडली बनवण्यासाठी मी येथे बारीक रवा घेतलेला आहे. मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते तर हा 2 वाटी रवा आपल्याला घ्यायचा आहे. आता येथे महत्त्वाची टीप म्हणजे मी जेव्हा दुकानातनं रवा आणते तेव्हा अगदी हे 5 मिनिटाचं काम तुम्ही करायचं आहे. आणल्याबरोबर तो थोडासा गरम होऊपर्यंत कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे, थंड करायचा आहे आणि डब्यात भरून ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्या रव्याला कीड लागत नाही, जाळी लागत नाही, ही महत्त्वाची टीप तुम्ही ध्यानात ठेवायची आहे. या वाटीप्रमाणे मी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता याच वाटीने आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. दही फार फिक्कं पण नसावं आणि फार आंबट पण नसावं. पोह्याचा छोटा चमचा मी मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार तुम्हाला मीठ घ्यायचं आहे. आता हे दही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता ही इडली करताना आपण जशी तांदळाची इडली करतो त्या बॅटर थोडंसं पातळ असतं, तसं आपल्याला हे बॅटर फार पातळ बनवायचं नाही आहे. त्यामुळं थोडं थोडंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि हा रवा भिजवायचा आहे. अगदी थोडंसं पाणी मी घेत आहे. आता हा रवा आपण 15 ते 20 मिनिट भिजून देऊ म्हणजे रवा आपला चांगला फुलेल. रवा भिजतोय तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी करणार आहोत. मी मग इथे ताजं ओला नारळ फोडून घेतलेला आहे. मी तर अवश्य सांगते की तुम्ही अधूनमधून ओला नारळाची चटणी किंवा कशामध्ये आहारात ठेवा. ओला नारळ हा आपला स्किनला चांगला आहे, केसांना चांगला आहे, डोळ्यांना चांगला आहे, बुद्धिवर्धक आहे. तर जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही इथे सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल. त्यासोबत आपल्याला आलं हवं आहे. मिरची घ्यायची, आपल्याला मिरची कमीच घ्यायची, जास्त मिरची घ्यायची नाही, तिखट नाही बनवायची. हा नारळ मी किसणीच्या मोठ्या होलवर किसून घेते. तुकडे जरी घेतले तरी चालतील, पण किसून घेतल्यामुळं पटकन ही आपली चटणी तयार होते आणि त्यामध्ये तुकडे राहत नाहीत खोबऱ्याचे. हे पहा, हे थोड्याशा आल्याचे मी पातळ काप करून घेतलेले आहे. एक छोटी हिरवी मिरची घेतली आहे. आपल्याला जास्त तिखट चटणी नाही बनवायची, मग ती जास्त तिखट चटणी खाण्याची मजा येत नाही आणि शिवाय मुलंही खात असतात. तर याचे पण असे थोडे आपण तुकडे करून घेऊया. येथे मी थोडीशी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. आता तुम्हाला हवं तर तुम्ही येथे भाजलेले थोडे शेंगदाणे पण घेऊ शकता. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे खोबरं, ही फुटाण्याची डाळ, आलं आणि मिरची घेत आहे. आता मी 3 ते 4 व्यक्तींसाठी ही इडली करणार आहेत. आपल्याला किती कमी जास्त चटणी लागते त्या हिशोबाने आपल्याला ही कोथिंबीर घ्यायची आहे. मी हे 2-3 पाण्याने स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि कोवळ्या काड्या पण मी घेतलेल्या आहेत. ही कोथिंबीर पण आपण थोडीशी बारीक चिरून घेऊ म्हणजे मिक्सरमध्ये फिरवायला त्रास होणार नाही. जेवढी कोथिंबीर घेतली आहे त्याच्या निम्म्यापेक्षा कमी आपल्याला पुदिना घ्यायचा आहे. तुम्ही पुदिना जास्त घेतला तर चटणीची चव चांगली लागत नाही आहे. हे पहा, अगदी मी थोडासा पुदिना घेतलेला आहे. पुदिन्याने चटणी छानच लागते, शिवाय आपल्या पोटासाठी पुदिना एकदम छान आहे. पोहाचा 1 चमचा मी जिरं घेतलेला आहे. चवीप्रमाणे 1/2 ते 1/4 चमचा मीठ घ्यायचं आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल, त्याच्यामुळे चटणीला खूप छान चव येते. तुम्हाला आवडत असेल तर चवीला थोडीशी साखर घ्यायची, जास्त साखर घ्यायची नाही. ही चटणी आपली हिरवीगार राहण्यासाठी मी येथे थोडासा बर्फ घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपण मिक्सरवर बारीक फिरवून घेऊ. थोडंसं पाणी मी यामध्ये घेत आहे. खोबऱ्याची चटणी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे. मी टेस्ट करून पाहिली, चवीला अतिशय सुंदर झालेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पातळ हवी, किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून तुम्ही ही पातळ करू शकता. या चटणीला फोडणी द्यायची गरज पडत नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याला मस्तपैकी फोडणी पण जिरे मोहऱ्याची देऊ शकता. 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. आपला रवा आता भिजलेला आहे पण आता रव्याने पाणी पिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता हे. तर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे. हे थोडं थोडं पाणी घेऊन मी बॅटर तयार करून घेत आहे.
रव्याला कमी जास्त पाणी लागू शकतो। हे पहा आपलं असं साधारण बॅटर तयार झालं पाहिजे। इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे, त्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये पण मी एक स्टँड ठेवून पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता तुमच्याकडे समजा इडली पात्र नसेल तर कशी इडली बनवायची ते पण मी दाखवणार आहे। इडली पात्राला तेल किंवा तूप तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरवायचं आहे। माझ्याकडे अशी जाळीची प्लेट आहे, ती मी यावर ठेवणार आहे। तुमच्याकडे साधी प्लेट असेल ती ठेवली तरी चालेल। माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या साईजच्या वाट्या आहेत, त्यामध्ये मी पण तुम्हाला इडली बनवून दाखवते। या वाट्यांना मी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। आपण गॅसवरचं पाणी उकळायला लागल्यावर इकडे आपल्याला या बॅटरमध्ये इथे मी 1.5 पॅकेट इनो वापरणार आहे। काय होतं, एक वाटीला जर तुम्ही 1 इनोचं पॅकेट घेतलं तर ते खूप होतं, म्हणून आपल्याला 2 वाट्याला 1.5 पॅकेटच इनो घ्यायचं आहे। आणि तेव्हा जेव्हा तुमचं अर्धं उरतंय तेव्हा त्याला अशी छानपैकी पॅक घडी करायची, लागल्यास एखादं रबर लावायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे त्याची ते इनो आपलं खराब होत नाही आणि आपल्याला दुसऱ्या वेळेस वापरता येतं। आता हा इनोचं 1 पॅकेट मी यावर घेत आहे आणि हे 1/2 पॅकेट घेत आहे। काय होतं, 2 पॅकेट टाकलं ना इनो फुगण्याची क्रिया करतो, पण त्याची चव आहे ना चांगली लागत नाही आहे, म्हणून तुम्ही शक्यतो 1.5 पॅकेटच इनो वापरा। आणि ॲक्टिव होण्यासाठी अगदी थोडं पाणी आपल्याला यावर घ्यायचं आहे आणि आता 1 डिरेक्शनमध्येच आपल्याला असं हलवत राहायचं आहे, म्हणजे काय होतं बॅटर फुलण्याची क्रिया चालू होते आणि आपलं बॅटर हलकं हलकं होत जातं। इनो टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ न घालवता हे बॅटर पटपट तुम्ही पाहू शकता मी किती मी घट्ट घेतले ते। आणि हे जास्त भरायचं नाही, कारण हे इडल्या रवा असल्यामुळं जास्त फुलतात। आणि शिवाय मी हे एकच पात्र इडलीचं लावणार आहे, जर तुम्ही एकावर एक दोन लावले तर त्या खालच्या इडल्या दबल्या जातात। इडली पात्र वेगळे वेगळ्या प्रकारचे असतात, मध्ये जर तुमच्याकडे छोटे छोटे त्याला सपोर्ट असतील तर तुम्ही 2-3 इडल्याचे पात्र लावले तरी चालू शकतं। बॅटर घातल्यानंतर आपण असा थोडंसं टॅप करून घ्यायचा आणि पटकन आपल्याला ही इडली वाफवायला ठेवायची आहे। गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे। आता या ज्या दुसऱ्या मी वाट्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण हे बॅटर भरून घेऊया। हे पण तुम्हाला असं कमी भरायचं आहे, थोडंसं टॅप करून घ्यायचं या वाट्या। सुरुवातीला 2 मिनटं फुल गॅस ठेवायचा आहे, मग मीडियम गॅसवर आपल्याला 10-12 मिनिट ही इडली वाफून घ्यायची आहे। 7-8 मिनिट झालेले आहे, आपण आता इडली चेक करून घेऊया। हे पहा आपली इडली छानपैकी फुगलेली आहे। आता इडली आपण चेक करायची, एक अशी प्लेन सुरी किंवा तुमच्याकडे टूथपिक असेल तर त्यांनी एक साईडला असं आपण थोडंसं त्याला कुठे हे चिकटते का बॅटर हे पाहायचं, किंचित कसर आहे। आपण अजून 1-3 मिनिट ही इडली वाफून घेऊया। आणि एक महत्त्वाचं म्हणजे खाली तुमचं पाणी संपले काय याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आता आपण इकडची पण इडली पाहूया। हे पहा मस्तपैकी इडली आपल्या फुगलेल्या आहेत, अगदी किंचित कसर आहे। ही पण आपण 2-3 मिनिट इडली वाफेवर शिजून घेऊया। जर तुम्हाला वाटलं की पाणी कमी झाले तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे साईडने। 5-6 मिनिट झालेले आहेत, म्हणजे टोटल आपले 10-12 मिनिटात आपली ही इडली तयार झालेली आहे। आता हे थोडंसं असं चेक करून पाहायचं आहे। आता तुम्ही जास्त वेळ इडली ठेवली तर मग ती फार निबर होते आणि विशेष म्हणजे ऋतुमानाप्रमाणे कमी जास्त वेळ लागू शकतो। आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इडली पटकन होऊ शकते, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये त्याला 5 मिनटं थोडंसं वाफवायला वेळ जास्त लागू शकतो। आता इकडची पण आपण इडली पाहूया। हे पहा छानपैकी फुगल्यात आणि गॅस मी बंद केलेले आहेत। आता या इडल्या आपण अशा बाहेर काढून घेऊयात आणि आपल्याला ह्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आहेत। पूर्ण थंड झाल्यावरच या इडल्या आपल्याला काढायच्या आहेत। तुम्ही अगोदर काढायला गेल्या तर इडल्या तुटू शकतात। तुम्ही पाहू शकता आपलं खालची कढई पण आपल्याला जळू द्यायची नाही आहे, किंवा तुम्ही जे भांडं घेताल ते जळू द्यायचं नाही आहे। आणि दोन्ही भांड्यामध्ये व्यवस्थित पाणी घेतलेलं आहे, हे पण तुम्ही ध्यान ठेवणं फार गरजेचं आहे। मी तुम्हाला शूटिंगमध्ये मी कशा इडल्या ठेवल्यात काय केलं आहे ते सगळं दाखवायचा प्रयत्न करते। तुम्ही जर इडली पात्रात करणार असाल 4-5 खाण्याच्या तर खालचं पात्र तुम्ही तसंच ठेवा। काय होतं, खालच्या पाण्याला उकळी येते आणि ते उकळलेलं पाणी इडलीमध्ये जाऊ शकतं, त्यामुळं खालचं पात्र नेहमी तुमच्या जवळ असेल त्या खालच्या बेसला तर ते मोकळं ठेवून वरच्या 3 स्टँडला तुम्ही इडली लावू शकता। इडली आपली आता थंड झालेली आहे,
हे पहा अगदी लगेच निघाली आहे आणि मस्तपैकी जाळीदार इडली आपली झालेली आहे। चमच्यानी किंवा सुरीनीसुद्धा तुम्ही अशा कडा मोकळ्या करून घेऊ शकता। हे पहा एकदम आरामशीर आपली इडली निघते। हे पहा आपली इडली एकदम जाळीदार आणि स्पंजी झालेली आहे। ही आपली वाटी इडली पण अतिशय सुंदर झालेली आहे। आता दोन वाटी रव्यामध्ये जवळजवळ आपल्या मोठ्या आणि छोट्या जंबो इडल्या पकडून आपल्या 12 इडल्या तयार झालेल्या आहेत। इडली खाण्यासाठी जर वेळ असेल, इडली अगोदर करून ठेवली असेल आणि तुम्हाला जर त्या गरम गरम इडल्या हव्या असतील तर तुम्ही आपण जे हे पात्र आहे त्यातलं पाणी उकळलेलं राहू द्यायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि हे असं पात्र ठेवून यावर या सगळ्या इडल्या रचून ठेवायच्या एकावर एक आणि झाकून ठेवायच्या। मग तुम्हाला गरम गरम इडली केव्हाही खाता येते। हवं तर कढईतलं खालचं पाणी उकळून घ्या, गॅस बंद करा आणि मग सगळ्या इडल्या याच्यावर ठेवून तुम्ही हे थोडंसं असं झाकण ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला गरम गरम इडली खायला मिळेल। मस्तपैकी लुसलुशीत आपली रवा इडली तयार झालेली आहे। वाट कसली पाहत आहे? चला बनवा झटपट रवा इडली आणि आपले अभिप्राय द्यायला मात्र विसरायचे नाही आहे। रेसिपी लाईक करायची, शेअर करायची, आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करायची आहे। तर तुम्ही प्रतिभा फिरोदियास किचन चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करायचं आहे। चला भेटूया परत नवीन एखाद्या रेसिपीसह प्रतिभा फिरोदियास किचनमध्ये।